तर नमस्कार मॅडम. तर सगळ्यात अगोदर तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव करुणा संघपाल सिरसाळे. मी अकोला इथे राहते, बायपासला. अच्छा, तर काय त्रास होता तुम्हाला? मला माझ्या डाव्या हातामध्ये खूप मुंग्या येत होत्या आणि ठणकत सुद्धा होता आणि छातीमध्ये पण खूप इथे मुंग्या मुंग्या वगैरे व्हायच्या, खूपच व्हायच्या, अगदी म्हणजे चालूच असायच्या आणि दुखायचं पण, असे चमका वगैरे निघायच्या आणि मुंग्या पण यायच्या. असा मला हा त्रास होता. बरेच दिवसापासून होता, म्हणजे 2-3 महिन्यापासून मला तो त्रास होता. पण मी काही सांगतच नव्हते. मी ते मला असं वाटलं होते म्हणून मी काही सांगतच नव्हती. पण नंतर मग मला झोपेत पण त्रास व्हायला लागला. मला झोप येत नव्हती. असं वाटायचं की थोडासा आपल्याला श्वास घ्यायला पण त्रास होत आहे. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं. माझे मिस्टर संघपाल सिरसाळ हे धन्वंतरीमध्येच काम करत आहेत. तर त्यांना सांगितलं, म्हटलं मला असं मला माझ्या छातीमध्ये खूप मुंग्या होत आहेत, पाठीमध्ये मुंग्या होत आहेत, डाव्या हातामध्ये पण खूप मुंग्या होत आहेत. तर मग त्यांनी लगेच आमचे डायमंड राठोड सर त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडनं इमोरिच, डेटॉक्सी आणि कार्निगोटे हे तीन प्रोडक्ट्स त्यांनी मला आणून दिले आणि मी ते घ्यायला सुरुवात केली. तर तीन चार दिवसातच मला थोडं रिलॅक्स वाटायला लागलं. हां, 3-4 दिवसातच वाटलं अगदी थोडंसं रिलॅक्स आणि 8 दिवसात तर एकदमच बरं वाटायला लागलं. नंतर मग पूर्ण मुंग्या वगैरे गेल्या, माझ्या हाताची ठणक पण थांबली. पाठीतही मुंग्या यायच्या, त्या पण थांबल्यात. हो, पाठीत सुद्धा मुंग्या येत होत्या. म्हणजे सुरुवातीला असं बारीक बारीक मुंग्या वाटायच्या, नंतर त्या अशा मोठ्या मोठ्या झाल्या होत्या. असं वाटायचं की आता त्या मुंग्याचं प्रमाण मोठं झालं असं वाटत होतं. ते पण सगळं प्रमाण कमी झालं. हे प्रोडक्ट घेतलं नाही. किती दिवस तुम्ही कोर्स केला? मी हा 2 महिने. अच्छा, 2 महिने पूर्ण कोर्स कम्प्लीट केला. आणि आता काही त्रास आहे तुम्हाला? नाही, आता मला त्रास नाही. आता कोणताच त्रास नाही. आता हात वगैरे मुंग्या येत नाही. बरं, अशा संबंधीचे जे त्रास आहेत इतरांनाही, महिलांना, पुरुषांना, तर त्या लोकांना तुमचा काय संदेश असेल या धन्वंतरीच्या प्रोडक्ट्स बद्दल? मला तर असं वाटते लोकांनी कसं दवाखान्यात जर गेलं तर डॉक्टरचे एवढे सल्ले असतात की ACG काढा, नंतर सोनोग्राफी करा, किंवा अजून ते एंजिओग्राफी वगैरे सांगतात छातीत मुंग्या वगैरे आल्या म्हणजे. तर ह्या सगळ्या खर्चापासून वाचवता येईल आपल्याला आणि हे प्रोडक्ट कधीही आपल्याला परवडतील. तर धन्वंतरीचे प्रोडक्ट पासून तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधानी. तर इतरांनी सुद्धा हे प्रोडक्ट घ्यायला काहीच हरकत नाही. कधी पण हे प्रोडक्ट घ्यायला त्यांना परवडेल. अच्छा, तर धन्यवाद. जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी. जय जय. बरं, तुमचं काय मत आहे, काय सल्ला असणार आहे? सर, मी कमी कमी 2-3 वर्षापासून धन्वंतरीचं काम करत आहो आणि माझ्याच घरात असा प्रॉब्लेम झाला. मी बरेचसे पेशंट चांगले केले, अस्थमेचे पेशंट चांगले केले, परत ज्यांना म्हणजे काय पित्त म्हणतात, पित्त, तो पित्ताचा पेशंट एवढा थकला होता करून तो पण पेशंट चांगला झाला. आणि माझ्याच घरात आजार असल्यामुळे पण मी मनावर घेतलं नाही. त्यांनी मला सांगत होते माझ्या शरीरामध्ये छातीत मुंग्या येतात. नंतर त्यांनी सांगितलं मोठ्याने झाल्या, म्हणलं माकुळे झाले का? मी असं म्हणत होतो त्यांना माकुळे झाले का. पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं किंवा मला 2 दिवस झाले मी झोपले नाही, मला श्वासवास घेता नाही येऊन आला, तेव्हा मग मी खळबळून जागी झालो की म्हटलं हे आवाग्याच्या बाहेर चाललं. नंतर मी कोणताही विचार न करता मी सरळ आमच्या राठोड सरांच्या शॉपिंगमध्ये गेलो आणि सरांना म्हटलं सर पहिले तुम्ही इमोरिच, डेटॉक्सी आणि कार्निकोटेन द्या. काय झालं म्हणून म्हटलं अशी जी गोष्ट आली. त्यांनी लगेच वेळ न करता दिला आणि चालू ठेवा म्हणून. त्याच्यामध्ये आमच्या जे डायमंड गौतम घायवर सर आहेत त्यांचं पण मुलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि 2 महिने मी त्यांना दिलं. पण त्यांचं मला 8 दिवसातच मी रोज विचारत होतो दुसऱ्या दिवशी की बा आता कसं वाटते, आता कसं वाटतं. तर त्यांनी 8 दिवसामध्ये सांगितलं मला 50% वर चांगलं वाटते. तेव्हा मला खूप चांगलं वाटलं आणि त्याच्यामुळे माझा एक असा सल्ला राहील की लोकांनी, इतर लोकांनी
दवाखान्यात जाऊन आराराईचा डॉक्टर लोकांचा खर्च करण्यापेक्षा पहिले धन्वंतरीच्या डिस्ट्रीब्युटरसोबत किमान ज्यांचा संपर्क आहे धन्वंतरीशी डिस्ट्रीब्युटरसोबत त्यांनी तरी त्यांचा सल्ला घ्यावा, रिझल्ट घेऊन पाहायचा, नाही झालं म्हणून दवाखान्यात जा. असे आपल्या कंपनीचे रिझल्ट आहेत, आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट आहेत. अच्छा सर, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. जय धन्वंतरी. जय जय.